प्रसद चारू उत्तर मिळवू सजग होनी पुढे हो पडू प्रसद चारू उत्तर मिळवू सजग होनी पुढे हो पडू आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदलास चला मित्र हो जगूया श्रोते हो नमस्कार. विधानसभा निवडणूक 2019 वार्तापत्रात मी शिल्पा नातू आपलं स्वागत करते. राज्यातील निवडणूक यंत्रणा करत असलेली कार्यवाही तसंच सुरू असलेल्या घडामोडी आपण दर शनिवारी विधानसभा निवडणूक वार्तापत्रात जाणून घेतो. ऐकूया या आठवड्यातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. मतदारांच्या सुविधेसाठी 5,400 मतदान केंद्र तळमजल्यांवर स्थलांतरित. माधुरी दीक्षित सह सदिच्छा दूतांचं मतदानाकरता आवाहन. अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे लिखित निवडणूक विषयक कायदे आणि प्रक्रिया पुस्तक. दूरदर्शन आकाशवाणीवर राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिळणार 13 तास 50 मिनिटं. सोशल मीडियाचा वापर सावधानपूर्वक करण्याचं आवाहन. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदारसंख्येत 21 लाखांनी वाढ. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबरला होणार पोटनिवडणूक. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण. आणि आता एका क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती. आता ऐकूया सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असलेली सुमारे 5,400 मतदान केंद्र तळमजल्यांवर आणण्यात आली आहेत. त्यामुळे दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना मतदान करता येणं सुलभ होणार आहे. त्याचप्रमाणे जिथे लिफ्टची सुविधा आहे अशाच ठिकाणची मतदान केंद्र पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आली आहेत. या विधानसभा निवडणुकीत 96,454 मतदान केंद्र आहेत. तिथे रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचं पाणी या आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम राबवण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यामार्फत चला मतदान करूया ही मोहीम चित्रफितीच्या रूपानं राबवण्यात येत आहे. चला तर मग श्रोते हो ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचं चला मतदान करूया हे आवाहन. महाराष्ट्रात विविध उत्सव उत्साहाने साजरे होतात. दिवाळी, गणेशोत्सव, ईद, बैसाखी, नाताळ, प्रत्येक उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतो. असाच एक उत्सव आला आहे लोकशाहीच्या उत्कर्षाचा. एक मतदार म्हणून मी हा उत्सव मत देऊन अभिमानाने साजरा करणार आहे. तुम्हीसुद्धा आपले अमूल्य मत देऊन मतदान करा. बाळगू लोकशाहीचा अभिमान. चला करू मतदान. आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. निवडणूक विषयक कायदे आणि प्रक्रिया या पुस्तकाविषयी जाणून घेऊया अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्याकडून. सर्वसामान्य नागरिकांना निवडणूक विषयक प्रक्रिया कशी चालते याबद्दलचं कुतूहल असतं आणि ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया काही कायद्यांच्या नियमांच्या आधारावर चालते. हे निवडणूक विषयक कायदे आणि नियम कोणते आहेत आणि ही प्रक्रिया नेमकी कशी आहे याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मतदारांना व्हावी म्हणून एक मालिका मी दैनिक महाराष्ट्र टाइम्स आणि दैनिक लोकमत या वर्तमानपत्रांच्यामध्ये लिहिली होती. जनतेचा वाचकांचा अतिशय चांगला प्रतिसाद या संबंधा होता. याच लेखमालांचं पुस्तक रूपामध्ये निवडणूक विषयक कायदे आणि प्रक्रिया असं नामकरण करून प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच मागच्या महिन्यामध्ये माननीय श्री सुनील अरोरा साहेब जे आपल्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्या शुभहस्ते 4th आवृत्तीचं प्रकाशन मुंबईमध्ये करण्यात आलं आहे. या संग्रहामध्ये निवडणूक आयोग कसा आहे
मतदार नोंदणी कशी करता येते, जे उमेदवार आपले अर्ज भरतात निवडणुकीसाठी त्यांना पात्रता काय लागते, त्यांच्या अर्जांची छाननी कशी होते, त्यांना चिन्हांचं वाटप कशा पद्धतीनं होतं, विद्रुपीकरण बंदीचा कायदा काय आहे, आदर्श आचारसंहितेमध्ये कोणत्या तरतुदी आहेत, निवडणूकविषयक गुन्हे साधारणतः कोणत्या स्वरूपाचे कोणत्या कायद्याखाली होतात, ही संपूर्ण निवडणूक पार पाडणारी प्रशासकीय यंत्रणा कशी असते, त्याचबरोबर जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे याबद्दलची संपूर्ण सचित्र अशी माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर टपाली मतदान असेल, बदली मतदान असेल, प्रदत्त मतदान असेल याबाबत, तसंच पेड न्यूज किंवा एक खिडकी योजना, स्वीपसारखे कार्यक्रम आणि इतर अनेक महत्त्वाच्या तरतुदी ज्या निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी करण्यात येतात त्यांचीही माहिती अतिशय सहज, सोप्या, सरळ अशा भाषेमध्ये आणि मराठीमध्ये, कारण बरेचसे कायदे नियम हे इंग्रजीमध्ये आहेत, त्यांची माहिती मराठी वाचकांना व्हावी यासाठी या पुस्तकाचं प्रयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 6 राष्ट्रीय आणि 3 राज्यस्तरीय पक्षांसाठी प्रादेशिक दूरदर्शन वाहिनी आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी 13 तास 50 मिनिटांचा कालावधी म्हणजेच 810 मिनिटांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात आलाय. यामध्ये राष्ट्रीय पक्षाला 8 तास 22 मिनिटं आणि राज्यस्तरीय पक्षाला 5 तास 28 मिनिटांचा समावेश आहे. हा कालावधी संबंधित पक्षांना टप्प्याटप्प्यानं दिला जाणार आहे. नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस ते मतदानाच्या 2 दिवस अगोदरपर्यंत पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून प्रचार करता येईल. या पक्षांनी देश, जात, धर्म तसंच न्यायालय किंवा व्यक्तीविरोधात टीका करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्याचे सोशल मीडिया समन्वयक तथा महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बाळसिंग राजपूत यांनी सोशल मीडियाचा वापर सावधानपूर्वक करण्याचं आवाहन केलेलं आपण ऐकूया. प्रत्येकजण एक प्रकारचा जर्नलिस्ट झालेला आहे, प्रत्येकजण एक प्रकारचा कंटेंट क्रिएटर झालेला आहे, त्यामुळे ह्या एक प्रकारे मोठं साधन जर आपण बघितलं इलेक्शनच्या काळामध्ये प्रत्येक राजकीय पार्टीला आणि इलेक्शन कमिशनला वोटिंगचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांनी ह्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी पार्टिसिपेशन गरजेचं असतं. आणि हे माध्यम आता जर आपण आधुनिक युगामध्ये बघितलं तर सर्वात प्रभावी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणारं माध्यम आहे. पण हे सर्व पॉझिटिव्ह पॉईंट असतानाच इलेक्शनच्या काळामध्ये या सगळ्या पॉझिटिव्ह पॉईंटचा काही लोक, काही समाजामधील मिसक्रिंट म्हणू शकतो किंवा समाजामध्ये काही घटक जे दुही पसरवण्याचं काम करतात, पोलरायझेशनचं काम करतात किंवा काही प्रकारामध्ये व्हायलंट ॲक्टिव्हिटी कुठेतरी व्हाव्या याचा प्रयत्न करत असतात, हे या माध्यमांचा गैरवापर करतात. आणि मग इलेक्शनच्या काळामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार, याच्यातून जाहिराती मोठ्या प्रमाणात दिल्या जातात, या जाहिरातीवरती पण ट्रॅक ठेवणं गरजेचं असतं. मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले जे भाषणं आहेत, वेगवेगळ्या सभा आहेत, याचं लाईव्ह स्ट्रीमिंगही केलं जातं. त्याचप्रमाणे पेपरमधली कात्रणं असतील किंवा पेपरचे सगळे न्यूज पोर्टल्स आहेत, तेसुद्धा ह्या सोशल मीडियावरती आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21,15,575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8,73,30,484 मतदार होते, तर आता 31 ऑगस्टपर्यंत 8,94,46,211 एवढी मतदार नोंदणी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण हा कार्यक्रम राबवण्यात आला. सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. मी आहे भारताचा मतदार. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी 18 वर्षावरील प्रत्येक मतदाराने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अवश्य मतदान करावं. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित.
राज्यातील सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबर 2019 पोटनिवडणूक घेण्यात येणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. श्रीयुत उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदारपद रिक्त झालं होतं. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून अधिक माहिती देताना अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया. सातारा लोकसभा मतदारसंघ या पोटनिवडणुकीच्या मुळे प्रत्येक मतदान केंद्रावरती EVM VVPAT हे जे मशीन्स आहेत यांचे 2 संच राहतील. एक संच विधानसभेसाठी वापरला जाईल आणि दुसरा संच लोकसभा निवडणुकीसाठी वापरला जाईल. लोकसभेसाठी 5 रंगाचे स्टिकर्स मशीन्सवरती लावण्यात येतील. एक ॲड्रेस टॅग असतो प्रत्येक मशीनवर. हे 5 रंगाचे टॅग हे लोकसभा निवडणुकीसाठी वापरले जातील आणि विधानसभेसाठी गुलाबी पिंक रंगाचे ॲड्रेस टॅग स्टिकर्स ज्याला आपण म्हणू ज्या त्या मशीन्सवरती लावण्यात येतील. म्हणजे दोन्ही निवडणुकांचे जी यंत्र आहेत ही कोणती कन्फ्युजन होऊ नये वोटरमध्ये म्हणून त्याचा रंग आपण वेगळा ठेवला आहे. लोकसभेसाठी सफेद 5 रंग आणि असेंब्लीसाठी पिंक गुलाबी रंग. ज्या मतपत्रिका आपण वापरतो EVM मशीनवर बॅलेट युनिटवरची आपण मतपत्रिका लावतो त्यांचा रंगसुद्धा लोकसभेसाठी सफेद आणि विधानसभेसाठी गुलाबी असा असेल. या सगळ्या स्टिकर्सवर कॅपिटल लेटर्समध्ये लोकसभा आणि विधानसभा असा प्रत्येकावरती उल्लेख असेल. जे वोटर रजिस्टर आहे प्रत्येक मतदान केंद्रावरती एक वोटर रजिस्टर असतं ते मात्र एकच असेल. पण वोटर स्लिप जे आहेत या 2 असतील विधानसभेसाठी वेगळी आणि लोकसभेसाठी वेगळी. आणि या दोन्ही निवडणुकांसाठी म्हणजे विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी वेगवेगळी 2 कंपार्टमेंट्स ठेवण्यात येतील. मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र आणि मतदार यादीतील त्यांची माहिती मिळवण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र मतदार क्रमांक याचा समावेश आहे. अनेक मतदारांना आपले मतदार ओळख क्रमांक मतदान केंद्राचं नाव मतदार यादीतील क्रमांकाची माहिती नसते. मतदानाच्या दिवशी मतदार यादीतील क्रमांक शोधण्यात वेळ जातो यामुळे मतदान स्लिप मिळण्यास विलंब होतो. ही अडचण दूर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं मतदारांच्या सोयीसाठी ऑनलाईन मतदार माहिती मिळवण्याची सुविधा दिली आहे. श्रोते हो, आजच्या वार्तापत्रात आज आपण इथेच थांबूया. विधानसभा निवडणुका 2019 निवडणूक वार्तापत्रात पुन्हा भेटूया नव्या माहितीसह पुढील शनिवारी. तोपर्यंत मी आपला निरोप घेते. नमस्कार. उत्सव आहे तुमचा आमचा लोकशाहीचा हक्क बजाओ आपण सारे मतदानाचा. चला करू मतदान, चला करू मतदान, चला करू मतदान, चला करू मतदान. बाळगू लोकशाहीचा अभिमान, चला करू मतदान. आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होनी पुढे हो पडू. प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होनी पुढे हो पडू. आता सिद्ध हो बदलास, आता सिद्ध हो बदलास, चला मित्र हो.